अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाधी गावात लसीकरण शिबिर संपन्न झाले। जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा नेते संजय गरुड यांच्या सहकार्यातून पाधी गावाला 2000 लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात आले होते। यावेळी गावातील लस न घेतलेल्या नागरिकांनी एकच गर्दी केली होती। यावेळी कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड, काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील, माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा, पोहूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, जिल्हा परिषद सदस्य प्रमिला पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे, राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष विलास राजपूत, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, युवक तालुका अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बोरसे, बाजीराव पाटील, प्रभू झालटे, सत्यवान पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील, श्याम सावळे, दत्ता साबळे यांच्यासह इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वच लोकांनी त्यांनी लस घ्यायची राहिली असेल, त्यांचा पहिला डोस झालेला असेल, आता दुसरा डोस घ्यायचा आहे, अशांनी या ठिकाणी येऊन उपणं घेऊन जावे व आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वतः करावी। या ठिकाणी बरेच सुशिक्षित मंडळी आहे आणि जी काही अशिक्षित मंडळी आहे त्यांच्यामध्ये जो लसीबद्दल जो काही काम आहे आणि सगळं आपलं काम आहे असं समजून त्यांनी करावं। सर्व नागरिकांनी संयमानं कोणत्याही प्रकारे डॉक्टर्स नर्सेस यांना त्रास होईल असं गैरवर्तन करू नका। तुम्ही ज्या गर्दीमध्ये उभे आहात तिथे एखादा कोरोना पेशंट असू शकतो, म्हणून सर्वांनी सोशल डिस्टन्स, तोंडाला मास्क लावायचे आहेत, आपले नियम आपण पाळायचे आहेत। इथं अद्याप देखील भगिनी इथं गर्दी करतायत, दंगा करतायत, तसं कोणीही करायचं नाही। पुरुष मंडळी त्यांना सांभाळून घ्यायचं आहे आणि त्यांना एका लाईनीमध्ये उभं करा, आम्ही आता पोलीस पाठवतो। तर संयमानं सर्वांनी हे लसीकरण करून घ्यायचं आहे आणि हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि या माध्यमातून सर्वांनी या कोविड रूपी सैतानाला आपल्या देशातून आणि जगातून हद्दपार करायचं आहे। महाविकास आघाडी सरकारच्या वतीने कोविड-19 घालवण्यासाठी पाचडी भराडी गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कोविशिल्ड या लसीकरण मोहीम सुरू केली, त्याला माझ्या शुभेच्छा आहेत। अतिशय चांगली मेहनत घेऊन गावागावात जाऊन प्रचार करून आज या ठिकाणी जी गर्दी दिसते आणि जे लोक कोविडला घाबरत होते, लस घ्यायला घाबरत होते, त्यांच्यामध्ये जनजागृती करून लस घेण्यासाठी आज इथे महिला असो, पुरुष असो, 18 वर्षावरील तरुण असो, या सर्वांच्या रांगा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। कैलास पाटील असतील, रतन पाटील असतील, प्रमिलाताई असतील, अशोक भाऊ, संदीप, या सर्वांना मी सर्वांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो। अतिशय जनजागृती करून हा लसीकरणाच्या मोहिमेचा कार्यक्रम त्यांनी आज यशस्वी केला, करतीलच, 2000 त्यांचं उद्दिष्ट आहे। पण मी तो करणार जी तिथे गर्दी आणि लोकांचा वडापाऊन 2500 लसीकरण होईल अशी मला खात्री आहे। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।